अशा कार्यक्रमाबद्दल महत्त्वपूर्ण भाग म्हणजे हा महिना जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आहे आणि आपल्या भारत देशामध्ये तर जयंती साजरी केली जातेच परंतु त्याच्या व्यतिरिक्त 156 देशामध्ये भारताशिवाय बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते। ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंद देखील आहे। बाबासाहेबांनी ज्यावेळेस बोलले होते की आता सध्या टोळधाड आलेले हिंदुस्थानामध्ये, ही टोळधाड म्हणजे शेतकऱ्याचं जीवन, त्याचं जे काय फसल उघडली असेल ती नष्ट करण्याची टोळधाड आहे हे, आणि बाबासाहेब बोलले होते की आपला देश सर्वसामान्य लोकांच्या हातात द्या परंतु भांडवलशाही लोकांच्या हातात देऊ नका जेणेकरून तुमच्या देशाला कीड लागेल आणि तुमचं देश सत्यानाश होईल, सरळ चालणार नाही। म्हणून आज या जयंतीच्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची वाटते की योगायोगाने आमच्या मनातल्या भावना या पुस्तकाच्या रूपाने घरोघरी जाऊ देत, त्या कायमस्वरूपी वाचनात येऊ देत, आपल्या आजूबाजूला देखील वाचायला देऊ देत, आणि जेणेकरून बाबासाहेबांनी कठीण परिस्थितीमध्ये कसे दिवस काढले, काय केलं हे लोकांना कळू दे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मी लोकांना विनंती करेन की मनापासून तुम्ही कडवट व्हा आणि यामध्ये वाचन अभ्यास करून तुम्ही यातून पुढे निघून जा, तर तुमची प्रगती होईल। धन्यवाद। निर्माते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज निमित्ताने आजचा जो या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रश्न उत्तरातून समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, त्यातले काही याच्यात तिथं प्रश्न आणि उत्तरं वगैरे आपल्याला दिलेले आहेत, ते समजून घेण्यासाठी आमचे मित्र काँग्रेसचे कार्यकर्ते बबन भोळे यांनी फार आटापिटा करून त्यांनी एक मनामध्ये ठेवलेलंच होतं की इथं आपण एक आपल्या या ब्लॉकमध्ये एक कार्यक्रम आपण घेतला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा, आणि बरेच काय प्रयत्न केले त्यांनी आणि एक त्यांचे काही सहकारी आणि आम्ही त्यांना पण मदत केली या कार्यक्रमातून आणि कसा तरी कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे। त्यांनी अपेक्षा आणखीन ठेवल्या होत्या परंतु आता त्या अपेक्षाकडे मी जात नाही, कारण कार्यक्रम घ्यायचं म्हणल्यानंतर ही पुस्तकांचा खर्च आहे, ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की इथं या हे हॉलचं भाडं वगैरे आर्थिक बाबीचा फार मोठा बोजा असतो, तर भोळ्यांनी फार मोठे हे करून दाखवलं की बा ह्या ठिकाणी आपण काहीतरी करायचं आहे आणि ह्या ती त्याची एकट्याची धडपड होती आणि ती त्यांनी करून दाखवली आणि ती मला वाटतं ह्या ठिकाणी ती म्हणजे बरोबर होत आहे। बाबासाहेबांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब मला वाटतं या देशामध्ये बाबासाहेबांसारखा कोणी माणूस जगामध्ये या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये बाबासाहेबांसारखा माणूस कोणी झालेला नाही। बाबासाहेब हा जो वर्ग आहे तुमचा शाळेचा त्या वर्गाच्या बाहेर बसून ते शिकलेले आहेत आणि मग ते एवढे मोठे शिकलेले आहेत की आज त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे ते शिक्षण आज भारतामध्ये त्यांच्या एवढा उच्च कोणी शिकलेला नाहीच आहे, त्यांच्या डिग्र्या सांगताना आपल्याला इथे दम लागेल, आणि अशा पद्धतीने गरिबीमधून त्यांना शिवत नव्हतं कोणी, त्यांना पाणी देत नव्हतं कोणी, त्यासाठीसुद्धा फार त्यांनी या देशामध्ये आंदोलनं केलेली आहेत, पाण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केलेला आहे, देवाचे दर्शन घेत नाही म्हणून देवळामध्ये त्यांनी सत्याग्रह केलेला आहे, इथल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नव्हता आणि आजही नाही, अशी परिस्थिती आज या देशामध्ये आहे। बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल बाबासाहेब स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेबांनी कायदे सगळे केलेले आहेत, स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी सगळे कायदे केले होते आणि मग ते घटनेच्या रूपांतराने आज आपल्या समाजामध्ये त्यांनी आज जनतेला या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु जनता मला वाटतं आणि या देशातली शासनकर्ती जमात अजूनपर्यंत बाबासाहेबांना त्यांनी ओळखलेलं नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण बाबासाहेब हे फार महान आहेत। बाबासाहेब काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं, परंतु ते काँग्रेसमधले विचार होते, त्यांनी संघर्ष केला काँग्रेससाठी काँग्रेसमध्ये राहूनसुद्धा, कारण काँग्रेसमध्ये राहूनच त्यांनी काय कायदे केले आणि काँग्रेसच्या लोकांना सध्या मान्य करावं लागेल ते घटनेला त्यांनी मान्यता दिली,
आणि हे स्वातंत्र्याच्या काळाचे आधीचे कायदे आहेत आणि ते अंमलात आणण्यासाठी घटनारूपाने आज आपल्याला दिलेले आहेत. परंतु बाबासाहेबांना जातिवाद म्हणून आज या देशामध्ये जोरातच चाललेला आहे. आज तर आता मला वाटतं की बदल झाला पाहिजे होता संविधानाच्या रूपाने, पण उलटच होत चाललेलं आहे. सरकार येत आहेत जात आहेत, परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या संविधान समतेचा आहे, पहिल्याच ताब्यावर लिहिलेला आहे घटनेचा, की समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. परंतु या देशामध्ये विषमता वाढत चाललेली आहे आणि म्हणून या पुस्तक रूपाने मला वाटतं या देशातले राज्यकर्ते यांना तरी काही सुबुद्धी दिली पाहिजे. हे सगळे ज्यांनी देश घडवला, ज्यांनी आज आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ते जर आजच्या राज्यकर्त्यांना समजत नसेल, जातीपातीच्या राजकारणामध्ये येऊन त्यांनी लोकांमध्ये विष घालवणं हे अतिशय दुर्दैवी आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या देशाची देशामध्ये जी सत्ता चालवणारे सत्ताधारी आहे त्यांनी विचार करावा आणि सर्व जातींना जातीवर्गाला समतेचा मार्ग द्यावा जो बाबासाहेबांनी दिलेला आहे तो मानावा, तर मला वाटतं या देशाचं कल्याण होईल, अन्यथा वाईट परिस्थिती. बाबासाहेब आंबेडकर जयंती के उपलक्ष्य में बबन भोलेजीने प्रश्नोत्तर टू समग्र, मतलब बाबासाहेब आंबेडकर जी ने जो काम किया है उसका एक छोटा सा सार एक बुक के रूप में प्रस्तुत किया है जो आज यहाँ पे बांटा जा रहा है. इससे लोगों के अंदर जागरूकता पैदा होगा, इसको पढ़ेंगे और बाबा साहब आम्बेडकर के विचारों को लोगों तक पहुँचाएंगे. हम सम्राट युवा फाउंडेशन और कांग्रेस के उत्तर मध्य जिले के जिला सचिव बबन भोले जी ने कार्यक्रम लिया है और इस कार्यक्रम के माध्यम से जो संविधान पे जो खतरा आ रहा है और हमारे युवाओं को संविधान के बारे में मिसगाइड किया जा रहा है, तो बबन भोले और कांग्रेस पार्टी के तरफ से ये जो पुस्तक का वितरण हो रहा है उससे युवाओं को समझ आएगी कि बाबा साहब क्या थे. और बाबा साहब ने हमारे देश को जोड़ा है, जबकि आज 8 साल से हम देख रहे हैं कि देश में जाति पाति की राजनीति चल रही है. और दूसरी बात, अभी जाधव साहब ने बोला कि कांग्रेस पार्टी ने बाबा साहब को समझा नहीं. बाबा साहब को कांग्रेस पार्टी ने ही मंत्री बनाया था. बाबा साहब के संविधान के लिए आज कांग्रेस पार्टी हर बार रास्ते पे आती है और कांग्रेस पार्टी बाबा साहब आम्बेडकर साहब को कभी नहीं भूल सकती है, क्योंकि उन्होंने जो योगदान दिया है, जो आज हम सबको मिलजुल के हमारे समाज में हम सब एकत्र होते हैं, ये बाबा साहब की देन थी. इसके लिए ये जो कार्यक्रम आज इन्होंने रखा है, मैं इस कार्यक्रम के आयोजक को और युवा फाउंडेशन को अपने तरफ से बधाई देता हूँ और ढेर सारी शुभकामनाएं. उत्तर मध्य जिला कांग्रेस कमेटी जिसका आयोजन बबन भोले जी ने किया है, उन्होंने आज बहुत अच्छे विचार रखे हैं, क्योंकि अभी बाबा साहब अम्बेडकर की जन्म शताब्दी चल रही है, ये जो पूरा महीना है उसमें हम बाबा साहब के जन्म मना रहे हैं. उन्होंने ये जो बुक का जो विमोचन किया है ये बहुत अच्छी बात है, क्योंकि बुक के अंदर जो उनके विचार हैं आज घर घर तक जाएंगे और लोगों को उसका महत्व समझ में आएगा. आजकल के जो युवा हैं, आजकल के जो लोग हैं, उनको क्या है, इतना ज्ञान नहीं है. तो बबन भोले साहब ने बहुत अच्छी बात की कि ये जो पुस्तक जो घर घर में पहुंचा रहे हैं, आज इतने लोगों को बांट रहे हैं, कम से कम 400-500 प्रति बांटी जा रही है, तो 500 घरों को और वो 500 से हजार, हजार से 10,000 लाख तक ये विचार पहुँचेंगे और उनको समझ में आएगा कि आज जो भारत में जो हमको सुरक्षा मिली है, जो हम आत्मसम्मान हैं, महिलाओं को जो समाज में सम्मान मिला है या जो पिछड़ी जाति है उनको जो सम्मान मिला है, उसमें बाबा साहब अम्बेडकर का जो ये जो उन्होंने संविधान बनाया था जिसमें उन्होंने सर्वधर्म एक समान के बारे में बताया था, महिलाओं को भी ऊंचा स्थान दिया था, इसके लिए मैं बबन भोले जी का बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने बहुत अच्छा कार्य किया है. इसके लिए धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. बाबा साहब अम्बेडकर का आज जो बुक वितरण का जो प्रोग्राम हुआ है, मेरी ऐसी इच्छा थी कि बाबा साहब के जो विचार है हर घर घर में पहुंच जाए और बाबा साहब ने संविधान जो बनाया है उसके साथ साथ उनकी जो जीवनी है, बाबा साहब ने बचपन से लेके अपने लास्ट अंतकाल तक जो संघर्ष किया है और जो भी इस चीज़ में इस बुक में है लिखा हुआ है, ये बहुत अनमोल बुक है और ये मैं चाहता हूँ कि हर घर में जाए और समाज के हर युवा तरुण इस बुक को पढ़े और बाबा साहब के विचारों पर चले,
यही संविधान अपना एक अधिकार उन्होंने जो बाबा साहब ने हमको दिया है कि पढ़ने से आदमी की हैसियत बदलती है, ये बाबा साहब अम्बेडकर को हम पढ़ के समझ सकते हैं। और वो हिसाब से मेरे मन में आया कि ये बुक हर घर में जाना चाहिए और बाबा साहब की जयंती के अवसर पर ये मैंने प्रयत्न किया है। जो ज्ञान भंडार है वो बहुत बड़ा है, उनकी खुद की बड़ी लाइब्रेरी है और उसको पढ़ना बहुत मतलब कम लोग पढ़ते हैं और वो भी फेल होते, क्योंकि इतना बड़ा भंडार पढ़ना बहुत इम्पॉसिबल है। तो मुझे लगा कि बाबा साहब की जो चीज़ें छोटे छोटे क्वेश्चंस के क्वेश्चन आंसर्स में मिलती है या सवाल जवाब से मिलती है तो उस ये बुक में है। जैसे कि एक बहुत इम्पोर्टेंट क्वेश्चन है, आज हम लोगों ने जो रिज़र्व बैंक की स्थापना, आप देखते हैं कि हमारी रिज़र्व बैंक इतनी बड़ी हुई, आज $3 trillion की रिज़र्व बैंक हुई है, उसकी स्थापना बाबा साहब ने 1 अप्रैल 1935 को की थी। वो बहुत बड़ी बात है और बहुत बड़ी अहमियत है हमारे लिए और हमारे देश के लिए। हमारे देश अगर हमारा देश इस संविधान के माध्यम से बाबा साहब का जो विचार है अगर वो लेके चले तो बहुत बड़ा भारत का एक ऊंचा स्तर मिल सकता है और हमारे देश को एक अच्छा संपन्न गुण संबंध भारत मिल सकता है।